नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटर बळी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने दिलेली क्वेश्चन बँक जी आहे त्यातील प्रश्न क्रमांक 1 ए मधील प्रश्न आपण सोडवले आहेत, त्याचबरोबर बी मधील सुद्धा प्रश्न सोडवले आहेत। आता आपण प्रश्न क्रमांक 2 ए, दोन गुणांचे गुणक कुठी पूर्ण करा या पद्धतीचे प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे 2x + 3 - 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा। एक्स चा निर्देशक दिला आहे -6 आणि समीकरण आहे 2x + 3y = 3। या समीकरणामध्ये एक्स चा निर्देशक जो आहे त्याची किंमत आपण इथे भरणार आहोत -2 - -6 - 3y ची किंमत आहे आपल्याला काढायची आहे। 2 × 6 म्हणजे -12 -3y = 3। 12 चे पक्षांतर होईल -3y = 3 + 12 = या ठिकाणी 15 आले, म्हणजेच y = 15 / 3 × 3 / 3 = 15 / 5 म्हणून y = 5। करण्यासाठी समीकरणामध्ये किमती करूया, 2x ची किंमत काढायची आहे, -3 × y ची किंमत आहे 1 = 3। 2x + 3 = 3 = 3। 3 चे पक्षांतर झाल्यावरती 3 + 3 होईल, म्हणून 2x असाच आहे, 3 × 3 = 6 झाले। 2 आणि x यांच्यामध्ये गुणिले चिन्ह आहे, म्हणजे 2x ला गुणिले तो या ठिकाणी जाताना पक्षांतर झाल्यावर भागिले होईल। 2 × 2 = 6 म्हणून x = 3 झाला।